नमस्कार श्रोते हो, आजच्या वृत्तविशेष या कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत. यंदा गांधी जयंती दिनी एका खूप चांगल्या योजनेच्या दुसऱ्या आवृत्तीची घोषणा केंद्र सरकारनं केली. ही योजना आहे उदयोन्मुख युवा आणि अष्टपैलू लेखकांसाठी मेंटॉर म्हणजेच मार्गदर्शनाची सुविधा निर्माण करण्याची. या योजनेविषयी आणि त्या अनुषंगानं येणाऱ्या विविध पैलूंचा विचार आपण आजच्या वृत्तविशेषमध्ये करणार आहोत. श्रोते हो, लेखक जन्मावा लागतो हे वाक्य सहजपणे म्हटलं जातं, परंतु हे अर्ध सत्य आहे असं म्हटलं तर वावगं ठरू नये. कारण आज अगदी IIT अभियांत्रिकीचं शिक्षण घेणाऱ्यांनी ठरवून लेखक बनण्याचा मार्ग स्वीकारला. इतकंच नाही तर त्यामध्ये खणखणीत यशही मिळवलं अशी उदाहरणं आहेत. लेखनाचं एक विशिष्ट तंत्र आहे, ते आत्मसात करून आपल्याला काय म्हणायचंय त्याला शब्दरूप देता येतं. एका विशिष्ट विषयाचा अभ्यास करून संशोधन करून तो विषय चांगल्या पद्धतीनं वाचकांसमोर आणता येतो. याच हेतूनं केंद्र सरकारनं YUVA अर्थात युवा ही योजना तयार केली आहे. यंग अपकमिंग व्हर्सटाईल लेखकांना या योजनेनं एक सुसंधी उपलब्ध करून दिली आहे. या योजनेची सविस्तर माहिती आपल्याला देत आहेत अखिल भारतीय साहित्य परिषदेचे महाराष्ट्र राज्याचे कार्याध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर नरेंद्र पाठक. नुकतंच पंतप्रधान युवा योजना 2022 याबद्दलची चर्चा सुरू आहे. पंतप्रधानांनी या योजनेचा दुसरा टप्पा जाहीर केला आहे. 2019 मध्ये अशाच प्रकारची पंतप्रधान युवा योजना ही घोषित केली होती आणि या योजनेचे जे लाभार्थी होते किंवा या योजनेतून केंद्र शासनाला अर्थात केंद्र शासन म्हणजे शिक्षण मंत्रालयाच्या मार्फतच ह्या सगळ्या योजना आहेत. आणि याचा जो उद्देश आहे की भारतामधले नवलेखक तरुण लेखक महाविद्यालयात लिखाण करणारे युवक अशा युवा लेखकांना एक चांगल्या प्रकारचं व्यासपीठ या निमित्तानं केंद्र सरकारनं निर्माण करून दिलं. आणि केवळ व्यासपीठ निर्माण करून दिलं नाही तर या युवा लेखकांना लेखन कसं करावं, त्याच्यासाठी आधी अध्ययन कसं करावं, त्याच्यासाठी संशोधन करावं, त्यासाठी वेगवेगळ्या अभ्यासासाठी पुस्तकांची निवड कशी करावी, मुळात लेखनासाठीचा विषय जो आहे त्या विषयाची निवड कशी करावी, अशा पद्धतीने संपूर्ण प्रशिक्षण सुद्धा देण्याची योजना या अंतर्गत होती. आणि हा टप्पा 2019 पहिला पार पडला. माझ्या माहितीप्रमाणे जवळजवळ काही हजारो युवकांनी यासाठी आवेदन पत्र पाठवली होती आणि काही निकष वापरून त्यातल्या 75 युवकांची निवड केली जाते. त्यांच्याकडनं संशोधन प्रबंध लिहून घेतले जातात वेगवेगळ्या विषयाचे आणि नंतर ते प्रकाशित केले जातात. 12 जानेवारी हा जो स्वामी विवेकानंदांचा जन्मदिवस असतो, युवा दिवस, या दिवसाला त्याचं प्रकाशन केलं जातं. तर पहिली जो टप्पा होता, या पहिल्या टप्प्यामध्ये आमच्या भारतातल्या युवकांनी नवलेखकांनी जो प्रतिसाद दिला तो खूप सुंदर होता. म्हणजे याच्यामध्ये त्यांचं लेखन कौशल्य तर विकसित केलं जातच जातं, पण त्याचबरोबर शासनाने या नवलेखकांना दरमहा 50,000 रुपये एक प्रकारची शिष्यवृत्तीच्या स्वरूपाचं देऊ केलेली आहे. त्यामुळे अभ्यास करण्यासाठी त्यांना शिष्यवृत्ती देऊन पूर्णपणे अभ्यासाची सुविधा उपलब्ध करून दिली, प्रशिक्षण दिलं आणि एक चांगल्या प्रकारचे लेखक निर्माण करण्याची प्रक्रिया केंद्र सरकारच्या स्तरावरून युवा योजनेच्या अंतर्गत सुरू आहे. आता हा दुसरा टप्पा सुद्धा पंतप्रधानांनी जाहीर केला आहे आणि आवेदन पत्र मागवली जात आहे. आणि मला या योजनेच्या संदर्भातला आणखीन एक महत्वाचा उल्लेख केला पाहिजे की नवलेखकांकडनं काय लिहून घेतलं जाणार आहे, त्यांनी कुठल्या विषयाचा अभ्यास केला पाहिजे. तर त्यामध्ये त्यांनी स्पष्टपणे म्हटलंय की भारताचं पूर्वीचं गतवैभव जे होतं, मग आमचा पूर्वीचा इतिहास, आमची संस्कृती, परंपरा, या इथले मानबिंदू किंवा इतिहास जो आपला वैभवशाली होता, तर याचं त्यांनी संशोधन करावं आणि त्याच्यावरती त्यांनी लेखन करावं. अशा पद्धतीने तरुणांना या माध्यमातून संशोधन करताना, लेखन करताना आमच्या इतिहासाची ओळख होईल. आमच्या इतिहासाची जी मूळ, जिथपर्यंत शाळा महाविद्यालयातला इतिहास आहे, त्याच्या पलीकडे जाऊन सुद्धा एक अभ्यास करण्याची आणि लेखन करण्याची संधी मिळेल. शेवटी शाळा कॉलेजामध्ये
आम्हाला जो इतिहास शिकवला जातो हा पाठ्यपुस्तक किंवा त्या पाठ्यक्रमाची एक विशिष्ट चौकट आहे, त्याच्या बाहेर आपल्याला फार विचार करता येत नाही, कारण ते गणित परीक्षा मार्क याच्याशी जोडलेलं असतं. पण या ठिकाणी हे जे कोण नवयुवक आहे त्यांना साहित्य, संस्कृती, कला, वेगवेगळे आविष्कार अशा सगळ्या विषयामध्ये खऱ्या अर्थाने भारताची ओळख होईल आणि त्याच्यावरती संशोधन केलं जाईल आणि लेखन केलं जाईल, ज्याला एक हिंदी मधला शब्द आहे विरासत, आमची परंपरा, अशा पद्धतीने खरं तर पंतप्रधानांचं स्वप्न आहे. आणि पंतप्रधानांचा नेहमी आपण मन की बात किंवा वेगवेगळ्या ठिकाणी त्यांनी जी मांडणी केली की भारत हा युवकाचा देश आहे, अधिकाधिक लोकसंख्या ही युवकांची आहे आणि या युवकांना केंद्रस्थानी मानून त्यांचं नॉलेज बिल्डिंग ज्याला म्हणता येईल अशा प्रकारचं नॉलेज बिल्डिंग करण्याचा हा एक चांगला उपक्रम आहे. या उपक्रमातून नवलेखक तयार होतील, नवलेखक तर तयार होतीलच होतील, पण त्याचबरोबर ते जे काही लिहिणार आहेत, संशोधन करणार आहेत, ते पुस्तक रूपात प्रकाशित केलं जाईल. त्या निमित्तानं भारताचा एक सांस्कृतिक इतिहास, भारताचा एक सांस्कृतिक ओळख अशा प्रकारचं दस्तऐवज सुद्धा या युवकांच्या संशोधनातून तयार केलं जाईल. आणि मला वाटतं ही खरी चांगली उपलब्धी आहे आणि अशाच पद्धतीने जर शासनाने अशा पद्धतीचं लेखन कौशल्य विकसित करणं, वाचन कौशल्य विकसित करणं, संशोधनासाठी वेगवेगळ्या पद्धतीचं व्यासपीठ निर्माण करून देणं, मार्गदर्शन करून देणं ही आज फार मोठी आवश्यकता आहे. विदेशामध्ये तर लेखन हा एक पूर्णवेळ व्यवसाय म्हणून तो स्वीकारला जातो, आपल्याकडे अजून अशा प्रकारचं बोल लेखन हे पूर्णवेळाचं काम आहे असं आपल्याकडे भारतामध्ये अजून तशा प्रकारची पद्धत नाहीये. पण मला वाटतं सरकारने पीएम योजना युवा योजनेच्या माध्यमातून एक सुरुवात केली की 6 महिने विद्यार्थ्यांनी संशोधन करावं, युवकांनी संशोधन करावं आणि लेखन करावं, तर याचा नक्की फायदा होईल. ही योजना युवकांच्या दृष्टीने फार महत्वाची आहे, याच्यातून एक चांगल्या प्रकारची ज्ञानवृद्धी आणि ज्ञानप्राप्ती ही होऊ शकते याचं मी स्वागत करतो. आणि अखिल भारतीय साहित्य परिषद या पीएम युवा योजनेचं आम्ही सगळीकडे निश्चित प्रचार करू, प्रसार करू आणि योजनेचं स्वागत करू. श्रोते हो, दिसा माझी काहीतरी लिहित जावे असं आपले संत सांगतात, परंतु त्या लेखनाला शिस्त हवी, लिहिण्यामागे विचारही हवा आणि लेखनाला जितकी खोली तितकी त्याची व्याप्तीही मोठी असणार. अशा या सगळ्या गोष्टींची गोळाबेरीज केल्यानंतर जे लेखन होईल ते देखणं शब्दशिल्प असणार. मात्र लेखनाच्या अनवट वाटांच्या प्रदेशात भटकंती करताना एखाद्या गुरुची गरज लेखकालाही भासते, त्यामुळेच लेखन क्षेत्रातही मार्गदर्शक, मेंटॉर ही संकल्पना आता आली आहे. केंद्र सरकारच्या युवा योजनेतही मेंटॉरचा विचार केला आहे. मेंटॉर लेखकाला नेमकी कशी मदत करतात, कसं मार्गदर्शन करतात याविषयी ज्येष्ठ पत्रकार, पटकथाकार, लेखक आणि मेंटॉर इब्राहिम अफगाण यांचं मनोगत. मेंटॉरिंग म्हणजे जेव्हा आपण एखाद्या कला साध्य करायला, विद्या शिकायला किंवा एखाद्या समस्येशी झगडत असतो त्यातून पार करण्यासाठी आपल्याला जो मदत करतो त्याला आपण साधारणतः मेंटॉर असं म्हणतो, किंवा ज्याला आपल्या पारंपरिक भाषेत गुरु. म्हणजे एखाद्याला जर चित्रकला शिकायची असेल तर तो कला महाविद्यालयात जातो, तिथे शिक्षक प्राध्यापकाकडनं शिकतो. तसंच त्याला जर गाणं शिकायचं असेल तर तो कुठल्या गायक गायिकेकडे, ज्या शास्त्रीय किंवा ज्या प्रकारचं गाणं शिकायचं आहे त्यामध्ये पारंगत आहेत त्यांना आपला गुरु करतो आणि त्याच्याकडे 1 वर्ष 2 वर्ष 5 वर्ष अशी साधना करून ती कला प्राप्त करतो. मात्र लेखकांच्या बाबतीत असं काही व्यवस्था आपल्याकडे तरी नाही, त्यामुळे हे मेंटरिंग लेखकासाठी होणे खूप आवश्यक आहे. कारण मोठ्या प्रमाणात विविध भाषातून अभिव्यक्त होणारी एक मोठी पिढी आज खूप पुढे येत आहे, त्याच्यामध्ये स्त्रियांचा विशेष सहभाग आहे. त्याचबरोबर वेगवेगळ्या छोट्या बोली, भाषा, संस्कृती यामधून व्यक्त होण्यासाठी अनेकांची फार मोठी तळमळ आहे आणि भारतासारख्या अनेक भाषा, शेकडो हजारो बोली अशा प्रकारच्या सांस्कृतिक भोवतालामध्ये असं मेंटोरिंग किंवा एक गुरुचा हात उपलब्ध होणे हे खूप मोठी फायद्याची बाब असू शकते. कारण लेखक
एक असा व्यवसायात असतो, अशा कामात असतो, ज्यावेळी त्याला फक्त एकट्याने काम करावं लागतं, त्याला साथ करायला कोणी नाही, त्याला मदत करायला कोणी नाही, तो एकट्याने सगळ्या गोष्टीची झुंजत असतो, तर त्यावेळी त्याला जर मार्गदर्शन केलं, त्याला जर मार्गदर्शन मिळालं, तर त्याचा मार्ग हा, त्याचा हा संघर्ष खूप सोपा होऊ शकतो. आणि ही काही नवीन गोष्ट नाही आहे. आपल्या भारतासारख्या देशामध्ये गुरुकुल नावाने ही पद्धती खूप आधीपासून होती. ज्या ठिकाणी एक व्यक्ती एका गुरुकडे जाऊन काही वर्षे राहून त्याच्याकडनं सर्व प्रकारच्या विद्या कला शिकून घ्यायची. मग ते अलीकडच्या काळात सुद्धा जर आपण उर्दू शायरी वगैरे प्रकार बघितले तर त्याच्यामध्ये उस्ताद असतात, म्हणजे ज्यामध्ये त्यांच्या काव्यामध्ये सुधारणा करणारे, ज्याला इस्लाम म्हणतात, ती पद्धत अजूनही आहे. म्हणजे गालिबसारखा जो महान कवी, म्हणजे भारतातला कालिदास नंतरचा दुसरा महान कवी ज्याला आपण म्हणतो, त्याला सुद्धा एका चांगल्या गुरुची गरज होती आणि ते तसं मिळाल्यामुळे तो महान कवी म्हणून अभिव्यक्त होऊ शकला. तर गुरुची गरज ही प्रत्येक क्षणी ते आध्यात्मिक क्षेत्र असो, कलाक्षेत्र असो, आवश्यकच असते. आणि लेखनाच्या क्षेत्रात जर अशा प्रकारची सुविधा उपलब्ध झाली तर आजचे तरुण ज्या वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळ्या माध्यमातून व्यक्त होऊ पाहत आहेत, आपलं अभिव्यक्ती करू पाहत आहेत, तर त्यांना ती फार मोठी मोलाची गोष्ट होईल. आणि यामध्ये मी माझ्या पद्धतीने थोड्याफार प्रमाणात जे काय मला शक्य आहे त्यामध्ये मी करत असतो, मार्गदर्शन करत असतो. तर त्यातून मला जो काय मला गेल्या 6-7 वर्षांचा अनुभव आहे त्यातनं मला ही गोष्ट किती महत्त्वाची आहे ही जाणवलेली आहे. त्यामुळे याला एक व्यापक स्वरूप जर प्राप्त होत असेल आणि ते होत आहे तर त्याचा मला अत्यंत आनंद आहे. श्रोते हो, प्रत्येकामध्ये लेखक दडलेला असतो. आजच्या काळात अनेक माध्यमांचे पर्याय उपलब्ध आहेत, तरीही हातात पुस्तक घेऊन वाचण्याने जे समाधान वाचकाला मिळतं त्याला तोड नाही. दुसरं म्हणजे नव्या माध्यमातून साहित्यकृतींवर कोणतीही रचना करताना ती रचना सर्वात प्रथम कागदावर किंवा आत्ता इलेक्ट्रॉनिक साधनांच्या मदतीने लिहावी तर लागणारच आहे, मात्र नव्या पिढीच्या हातात सातत्याने काहीतरी चांगलं वाचायला देण्याची जबाबदारीही मोठी आहे. एक प्रकारे वाचन चळवळ निरंतर सुरू राहिली पाहिजे. याविषयी मनोगत व्यक्त करत आहेत अखिल भारतीय साहित्य परिषदेचे महाराष्ट्र राज्याचे कार्याध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर नरेंद्र पाठक. या पंतप्रधानांच्या योजनेमुळे लेखन प्रक्रिया बळावेल, चांगल्या प्रकारचे लेखक तयार होतील, हे तर आहेच, पण याचबरोबर युवकांच्या मध्ये वाचन प्रक्रियाही गतिमान होईल. योगायोगाने आपला हा ऑक्टोबर महिना आहे आणि 15 ऑक्टोबरला संपूर्ण भारतामध्ये अब्दुल कलामांच्या स्मृती प्रित्यर्थ वाचन प्रेरणा दिवस सगळीकडे साजरा केला जातो. तर मला वाटतं ह्या योजनेचं आणखीन एक वैशिष्ट्य आहे की केवळ लेखक तयार करणं, त्यांना सजगता देणं असं तर आहेच, पण त्याचबरोबर चांगले वाचक निर्माण करणं अशा प्रकारची सुद्धा प्रक्रिया आहे. शेवटी लेखक आणि वाचक ह्या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत आणि समाजामध्ये जर चांगल्या प्रकारच्या व्यक्तिमत्व निर्माण करायची असेल, समाजामध्ये जर एक चांगल्या प्रकारची अभिसरणाची प्रक्रिया करायची असेल वैचारिक, तर त्यासाठी वाचन संस्कृती तेवढीच महत्वाची आहे. पीएम युवा योजनेच्या अंतर्गत वाचन संस्कृती आणि लेखन संस्कृती ही नक्की चांगल्या पद्धतीने तिचा प्रसार होईल असंही मला या निमित्तानं सांगावंसं वाटतं. श्रोते हो, उद्या दसरा अर्थात शारदीय नवरात्रीचा अखेरचा दिवस. या दिवशी आपण विद्यादात्री सरस्वतीचं पूजन करतो. केंद्र सरकारच्या योजनेमुळे एक प्रकारे साहित्य शारदेची सेवा घडण्यास मदतच होणार आहे. युवा योजनेतून उत्तमोत्तम आणि वैविध्यपूर्ण नव्या नव्या विषयांवरील साहित्य आपल्यापर्यंत यावं अशी आपण सदिच्छा करूया. कारण म्हणतात ना, जे न देखे रवी ते देखे कवी. श्रोते हो, याबरोबरच आजचा वृत्त विशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादक आणि सादरकर्त्या सरस्वती कुवळेकर. निर्मिती सहाय्य गुरुनाथ तेरवणकर. लेखन आणि समन्वय सुवर्णा पेडेकर. आणि निवेदन विजया सहजराव.